ठीक है ब्रेक में। नमस्कार दर्शकों, इन विषयांच्या या नमस्कार दर्शकों, इन विषयांच्या या विशेष बुलेटिन मध्ये मी अभिषेक आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे। दर्शकों, नागपूर शहरामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये एक गुन्हेगारीचे जे प्रमाण आहे ते वाढलं होतं। ग्रामीण क्षेत्र यापासून सुरक्षित होतं, पण आता ग्रामीण क्षेत्रातही त्याचा शिरकाव झालेला आहे। कळमेश्वर मध्ये कालच सकाळी दिवसा ढवळ्या गोळीबार झालेला आहे। टोळी युद्ध म्हणून समोर आलेला आहे पूर्ण प्रकरण। आतापर्यंत कळमेश्वरच्या इतिहासात हे कधीही घडलं नव्हतं। कळमेश्वरच्या नागरिकांनी हे कधीही आपल्या डोळ्यासमोर पाहिलं नव्हतं, पण काल हे त्यांनी आपल्या डोळ्यासमोर पाहिलं आहे टोळी युद्ध। सध्या आपल्यासोबत आमचे कळमेश्वरचे प्रतिनिधी योगेश कोरडे आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊ की तिथली सध्याची परिस्थिती काय। योगेशजी, हॅलो योगेश, आवाज येतो माझा? बोला सर। सध्या काय, म्हणजे काल टोळी युद्ध कळमेश्वर मध्ये झालेला आहे, तिकडल्या नागरिकांनी कधीही अनुभव नव्हता केला, कधी पाहिलं नव्हतं, काय परिस्थिती, काय वातावरण आहे कळमेश्वरचं सध्याच? अगदी बरोबर सर, कारण कळमेश्वर मध्ये मला असं वाटतं की अपवाद, किरकोळ अपवाद वगळता हा गँगवार पहिल्यांदाच घडलाय। आणि काल झालेल्या या गँगवारमुळे कळमेश्वर शहरात एक भीतीचं वातावरण तयार झालं होतं। पण स्थानिक गुन्हे शाखे आणि कळमेश्वर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत कालपासून आता घटनेला 24 तास उलटले, आणि 24 तासामध्ये 10 आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या लोकांनी ताब्यात घेतलं आहे, आणि आता त्यांना कळमेश्वर पोलीस स्टेशन मध्ये हजर केलंय। योगेशजी, हे 10 आरोपी संशयित आहे की? स्थानिक गुन्हे शाखेनी दिलेल्या माहितीनुसार हे 10 आरोपी त्या घटनेमधील आहे, आणि यापैकी एक कळमेश्वरचा आणि बाकी उर्वरित हे सगळे लोक नागपूर, जैताळा आणि नागपूर विविध भागातील लोक आहेत। योगेशजी, जे काही फोटो समोर आलेले आहेत त्या गुन्हेगारांचे जे पकडल्या गेलेले आहेत, त्याच्यात बहुतांश पोहरांचे जे आरोपी आहेत किंवा जे संशयित आरोपी आहेत ते लहान पोरं दिसतात, काय सांगाल याच्याबद्दल? नाही, मुळात हे सर्व लोक जे आहेत ते गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत, आणि ज्या दाम्पत्यावर हा गोळीबार झाला त्यातील जो प्रमुख आहे गणेश मिश्रम, हा सुद्धा याची पार्श्वभूमी सुद्धा ही गुन्हेगारी प्रवृत्तीची आहे। आणि मधल्या काही काळापूर्वी गणेशनी पण त्यावर अटॅक केला होता अशी विश्वसनीय माहिती आहे, आणि त्याच वादातून हा कालचा गोळीबार झाल्याची माहिती पुढे येते। हे जी 10 लोक आहे, म्हणजे पोलिसांचं तर खरंच पोलीस किंवा स्थानिक क्राईम ब्रँचच्या त्यांचं तर अभिनंदन करावं लागेल की 24 तासाच्या त्यांनी हे 10 आरोपी संशयित म्हणून काय नाव पण अटक केलेली आहे। कुठे अटक करण्यात आली आणि कसा सुरा लागला त्यांचा? हो, निश्चितपणे स्थानिक गुन्हे शाखेचे जय शर्मा आणि त्यांची जी टीम आहे यांनी काल संशयित 2-3 लोकांना ताब्यात घेतलं, आणि त्याच्यानंतर तपासाची चक्रे फिरवत या 10 आरोपीपर्यंत पोहोचण्यास स्थानिक गुन्हे शाखेला यश आलं आहे। आणि 24 तासामध्ये इतकी मोठी घटना झाल्यानंतर फक्त 24 तासामध्ये हे 10 आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद करून आज कळमेश्वर पोलीस स्टेशन मध्ये यांना हजर केलेला आहे। योगेशजी, आता समोरची म्हणजे कशी प्रोसिजर राहणार आहे, कशी विचारपूस होणार आहे किंवा कोणाला अजून चौकशीसाठी बोलवण्यात येईल? नाही, आता या संदर्भात तर स्थानिक गुन्हे शाखेचे लोक हेच माहिती देऊ शकतात, पण आता हे जे 10 आरोपी आहे यांना आता कळमेश्वर पोलिसांच्या स्वाधीन करून कळमेश्वर न्यायालयामध्ये हजर केलं जाईल। या घटनेमुळे जे मेश्रा म्हणून ते हे जे जखमी जे दाम्पत्य आहे त्यांच्याकडनंही काही याआधीही हमला झाला होता असं समोर आलेला, तर त्यांच्यावरही काही गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे? हा, त्यांची पार्श्वभूमी पण गुन्हेगारी प्रवृत्तीचीच आहे, कारण त्यांच्यावर 2015-2017 असे 324 चे 2 गुन्हे आणि 302 चा गुन्हा दाखल आहे। सध्या ना म्हणजे कळमेश्वर मध्ये काही पोलिसांचा बंदोबस्त वाढण्यात आलेला आहे की अजून काही? नाही, अशी काहीच स्थिती कळमेश्वर मध्ये नाही, पण स्थानिक गुन्हे शाखेने अतिशय वेगाने आपली तपासाची चक्रे फिरवत या 10 आरोपींना 24 तासामध्ये पकडलं, हे खरंच स्थानिक गुन्हे शाखेचं अभिनंदन करण्यायोग्य आहे। धन्यवाद योगेशजी। असेच जी या प्रकरणातली अजूनही काही महत्वाच्या ज्या घडामोडी असेल तर आपण नक्कीच दर्शकांपर्यंत पोहोचवूया, पण आतापर्यंत जी माहिती दिली त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद। दर्शको, या स्पेशल बुलेटिन मध्ये आपण जाणून घेतलं की कळमेश्वर मध्ये सध्याची परिस्थिती काय आहे, स्थानिक क्राईम ब्रँच आणि कळमेश्वर पोलिसांनी 24 तासाच्या आत
एक 10 ते 12 संशयित आरोपींना अटक केलेली आहे, त्यांचा आता मेडिकल झालाय, कोर्टात हजर करून त्यांची चौकशी केली जाणार आहे. या संबंधित या प्रकरणातली ज्याही मोठ्या घडामोडी होत राहील त्या प्रत्येक वेळेस आम्ही तुमच्या समोर घेऊन येत जाऊ. सध्या या बुलेटिन मध्ये मला द्या रजा. नमस्कार.